ऊर्जा मंत्रालय अगले 3 साल तक महाराष्ट्र के किसानों के बिजली कनेक्शन नहीं काटेगा, लेकिन महाविकास अघाड़ी ने झूठ बोला। अगले 3 महीने के लिए बिजली कटौती को स्थगित करने का निर्णय लिया। इससे एक बार फिर साबित हो गया है कि सरकार किसानों के पक्ष में नहीं है। अगर हमें बिजली कटौती के संकट से हमेशा के लिए छुटकारा पाना है तो हमें देवेंद्र फडणवीस की सरकार को वापस महाराष्ट्र लाना होगा, ऐसा चंद्रशेखर बावनकुले ने कहा है। मध्ये बसलेल्या लोकांच्या मनगटात धमकत नाही आहे, खऱ्या अर्थाने विजनच नाही आहे। विदर्भाच्या विकासाचं विजन नाही, मराठवाडा विकासाचं विजन नाही, उर्वरित महाराष्ट्राचं विजन नाही आहे। केवळ खानापूर्ती म्हणून सरकार चालवत आहे, मंत्री आपल्या मतदारसंघापुरते काम करतायत, आणि बजेट बघितलं तर 95 आमदारांना फायदा होईल एवढंच बजेट आहे। बाकी 288 आमदारच्या मतदारसंघात काही पैसा नाही आहे, फक्त 95 मतदारसंघाला पैसा दिला आहे। निवडून मतदारसंघात पैसे दिलेले आहे। हे संपूर्ण बजेट हे खऱ्या अर्थाने प्रचंड त्या ठिकाणी या राज्याचं अनबॅलन्स वाढवणार आहे, या राज्यामध्ये इनबॅलन्स तयार होईल असं बजेट आहे। विदर्भ मराठवाड्याच्या तोंडाला पानच पुसलं आहे, आणि म्हणून आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने 7 लाख कोटीचं कर्ज झालं आहे, 55,000 कर्ज प्रत्येक व्यक्तीवर झालेलं आहे,